मित्रांना नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपल्याला तुळजाभवानी मातेचं मंदिर बघायचं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन सांगणार आहे मंदिराबद्दल आणि पूर्ण मंदिर दाखवणार आहे। तर सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा। मंदिराच्या अवतीभवती बऱ्याच दुकानं आहेत जिथे तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघायला भेटतात, देवीचे फोटोज आणि बरंच काही तुम्ही इथून खरेदी करू शकता। तर खूप मोठा परिसर आणि खूप मोठी जागा इथे आहे मंदिरासाठी। हे समोर आहे देवळाचं मंदिराचं मुख्य द्वार। मंदिराच्या मध्ये आल्यानंतर हे मोठमोठे दोन दरवाजे आहेत आणि आपल्या उजव्या हाताला आहे गोमुख तीर्थ आणि डाव्या हाताला आहे कल्लोळ तीर्थ। तर आपण सध्या हे गोमुख तीर्थ पाहत आहोत। इथे लोक पाय वगैरे धुतात, स्नानसुद्धा करतात। तर हे आहे गोमुख तीर्थ आणि इथं एक छोटीशी महादेवाची पिंड पण आहे ही समोर। तर मंदिरात जाण्याआधी बरेच लोक इथं पवित्र होतात, पाय वगैरे धुवून पुढे जातात। तर तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातील एक शहर आहे आणि ते धाराशिवपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि देवीचे जे 3.5 शक्तिपीठ आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी हे एक आहे। मुख्य दरवाजामधून आत गेल्यानंतर हे समोर आहे सरदार निंबाळकर प्रवेशद्वार आणि आपल्या डाव्या हाताला हे आहे समोर सिद्धिविनायकाचं गणपतीचं मंदिर आणि हा मधला पूर्ण परिसर आणि हे मोठमोठे दरवाजे आपल्याला लांबून दिसत आहेत। ह्या प्रवेशद्वारामधून आपण आता समोर चाललोय देवीच्या मुख्य मंदिराकडे। ते समोर जे आपल्याला शिखर दिसते त्याच्या मागं मुख्य शिखर आहे, मुख्य मंदिर आहे आणि हा पूर्ण मंदिराचा मधला परिसर आहे। तर भाविक भक्तांची सारखंच गर्दी असते इथे। तर आम्ही बुधवारच्या दिवशी गेलेलो असूनसुद्धा आम्हाला एक तास दर्शनासाठी लागला होता आणि हा आहे हॉल जिथे लोकांना वेट करावा लागतो आणि हा आहे मंदिराचा मुख्य मंदिराच्या जवळचा हा मधला परिसर। हे आहे मुख्य शिखर कळस आणि हे समोर देवीचं मंदिर। सभामंडप ओलांडून मंदिरामध्ये आत गेल्यावर पूर्वेला भगवान शंकराची वरदमूर्ती, शंकराची स्वयंभू पिंड आपल्याला बघायला भेटते। तर मंदिराच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार आपल्याला बघायला भेटतं। हे आहे छत्रपती शिवाजी राजद्वार। या दरवाजामधून आपण बाहेर गेल्यावर आपल्याला बऱ्याच खोल अशा पायऱ्या बघायला भेटतात। खूप तीव्र उतार आणि खूप जास्त पायऱ्या ह्या आपल्याला इथे बघायला भेटतात। तर ही आहे मंदिराची डावी बाजू आणि बरेच लोक इथं पूजापाठ वगैरे करत आहेत, आरती वगैरे करत आहेत। तर हा होता तुळजापूर भवानी मातेचा मंदिराचा व्हिडिओ। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये। एक छोटीशी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा। धन्यवाद।